पण हे अन्न घटक ज्या पदार्थातून मिळतात ते पदार्थ म्हणजे गहू, ज्वारी, भाज्या, फळं समजा किडलेलं असेल तर काय होईल? तर असे किडके पदार्थ खाऊन आपल्या शरीराची योग्य वाढ होणार नाही, आणि म्हणून अन्न पदार्थांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे ते तुमच्या लक्षात आलं का? तर पहिल्यांदा आपण बघूया की अन्न बिघाड म्हणजे काय आणि तो कसा होतो. काही वेळेला निसर्गात मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. जसं आपण जास्त शिजवलं किंवा ओलसर जागीच ठेवलं किंवा अयोग्य साठवणूक केली तर पदार्थांचा दर्जा बिघडतो. कधीकधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना सुद्धा हे अन्नपदार्थ खराब होतात. आपण जे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य अन्नपदार्थ खातो ते चांगले आणि उत्तम दर्जाचे असणं आवश्यक आहे, नाहीतर आपली प्रकृती बिघडेल. मग या अन्नपदार्थांचा रंग किंवा वास किंवा दर्जा किंवा चव यात बदल होणं आणि त्यातल्या पोषकद्रव्यांचा नाश होणं म्हणजे अन्न बिघाड. कधीकधी फळांचा रंग काळपट होतो, चव बदलते, मांसाला आंबट वास येतो, शेंगदाणे खवट लागतात. हे जे बदल अन्नपदार्थात घडतात ते बदल अंतस्थ घटकांमुळे होतात. कधीकधी